नाही मी विकासाचे मुद्दे जे आहेत ते मांडले, जे मी केलंय ते बोललोय, जे करणार आहे ते बोललोय. तर गेले 4-5 दिवस ज्या पद्धतीने माझ्या विरोधी जे उमेदवार आहेत महायुतीचे जे बोलत आहेत त्यांना खरं उत्तर द्यायला पाहिजे. खोटं बोलून नरेटिव्ह पसरून लोकांमध्ये जे गुमराह करण्याचं काम करतायत ते कसे नरेटिव्ह पसरतात आणि किती किती वेळा पसरून त्यांनी काय काय केलं ते लोकांना एकदा कळायला पाहिजे ना. म्हणजे हा बहुरूपी आहे हे लोकांना कळलं त्याचा आज बुरखा फाडला. अरे हे ते आता जे संजय निरुपम उभे आहेत ना आपले लोकसभेला उमेदवार ते बोलले त्यांचा एक व्हिडिओ फिरतोय तो तुम्हाला सापडला तर तो ह्या बाईट मध्ये दाखवा अगोदर आणि मग सांगा की या बाईट बद्दल सुनील प्रभू बोलतो. महत्वाचे मुद्दे मी आता मला वाटतं बेरोजगारी महागाई महिला सुरक्षितता या सगळ्या विषयावर इकडे बोललेली आहे. पण आजचे तुमचे करंट मुद्दे जर पाहायला मिळाले तर खरगेजी भगव्याबद्दल का बोलले 370 बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है ये सब जो अजेंडा लेके जाया जा रहा है हा जो सगळा अजेंडा घेऊन चाललेले आहेत हा अजेंडा हा केवळ जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणं लोकांना हिंदुत्वाचं भासमान चित्र दाखवणं आणि याच्यापेक्षाही आम्हाला वाटतं आमची भूमिका महत्वाची आहे. आमच्यासाठी हिंदुत्व हे शेंडी जानव्यांचं नाही आहे तर हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. वारंवार त्यांना आम्हाला पुन्हा विकासाच्या मुद्द्यावर आणावं लागतंय आणि त्यांना धर्माच्या मुद्द्यावर जावं लागतंय. तर आता अशी सिच्युएशन आहे ते म्हणतात हिंदू धर्म वाचवा. मुळात त्यांना वाचवायची गरज नाहीये हिंदू धर्म वाचवायची गरज नाहीये बीजेपीला वाचवायची गरज आहे. व धर्म को बोल रहे की हमें बचाओ अशी सिच्युएशन या ठिकाणी आहे. प्रभू साहेबांची तुम्ही प्रचार प्रसंग आले तुम्हाला काय वाटत आहे हे बघा ना हे महाविकास एकदम प्रचंड चांगलं वातावरण आहे जोरदार वातावरण आहे. शिवसैनिक महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत आणि हे रण आम्ही पत्ते करणार. संजय निरुपम ही काय आमच्यासाठी स्पर्धा होऊ शकत नाही. मनसे काय मुळात जिंकायला उभी राहिलेली नाही पाडायला उभी राहिलेली आहे पण त्यांचाही प्रयत्न या ठिकाणी पूर्णपणे फोल ठरणार आहे.